बैलगाडी शर्यतीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. विधिमंडळाने बैलगाडा शर्यतीसाठी कायद्यात दुरुस्ती करून विधेयकाला मंजुरी दिली होती. विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात बैलगाडी शर्यत सुरू होणार आहे. राज्य विधिमंडळाने विधेयक संमत केलंय. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 32,000 रुपयांच्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्यात कालपासून सुरू केली आहे. पण पहिल्याच दिवशी त्याचा फज्जा उडाला. जळगाव जिल्ह्यातील 1744 केंद्रांवर हे अर्ज भरण्यात येणार होते, पण सर्व्हर हँग झाल्यानं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया होऊ शकली नाही. स्थानिक अधिकारी देखील याबाबत गोंधळात पडले. दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकरी कर्जमाफीचा घोळ सुरू आहे. रोज नवनवे आदेश निघत आहेत, त्यामुळे शासन कर्जमाफी देणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून शासन आम्हाला झुलवत ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत, मात्र अजूनही ज्या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल अशी माहिती सरकारनं दिली असली तरी नंदुरबार हा दुर्गम भागातील जिल्हा असल्यानं या ठिकाणी इंटरनेट किंवा राज्य शासनाच्या महा ई सेवा केंद्रांमध्ये अजूनही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोहोचवण्यात आलेल्या नसल्याचं चित्र बहुतांश ठिकाणी आहे. ऐन शेतीकामाच्या दिवसात शेतकऱ्यांना कामं सोडून अर्ज भरून घेण्यासाठी चक्रा माराव्या लागत आहेत. जिल्हा प्रशासनानं कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी 120 ठिकाणी व्यवस्था केली असून ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या संग्राम केंद्राची मदत घेऊन 2 दिवसात अर्ज भरण्याची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. बँकर्सची पण बैठक घेतलेली आहे. ते बँकर्सच्या याद्या तिथं देणं आज जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कचेरी असेल, तिथं आम्ही फॉर्मची उपलब्धता केलेली आहे. आणि आता काही ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम आमच्या दुर्गम भागात आहे. धडगाव अक्कलग तोही आम्ही सोडून धडगाव मोलगी या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी कुठं कुठं आहे त्या ठिकाणी आम्ही त्याचंही करतो आहोत. कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करून 30 जून 2017 पर्यंतच्या शेतकऱ्यांना सकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आज जालन्यातील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील अंबड चौफुली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सुकाणू समितीतील सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी देखील या मोर्चात सहभाग नोंदवला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत सरकारविरोधात घोषणाबाजी व्यक्त केली. 30 जून 2017 पर्यंतच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी सुकाणू समितीचे पदाधिकारी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. रत्नागिरीतल्या आंबा बागायतदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. राज्यातील शेतकऱ्यांना जी कर्जमाफी सरकारनं जाहीर केली आहे त्याबाबत संभ्रमावस्था आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार हा सवाल विचारण्यासाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं. 2 वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यावेळी सरकारनं व्याजमाफी दिली होती, तसं परिपत्रक देखील काढण्यात आलं होतं, मात्र अद्याप ते व्याज बँकांमध्ये जमा न झाल्यामुळे बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पाठीमागे तगादा लावत असल्याचा आरोप आंबा बागायतदारांनी केला आहे. तसंच आताची जी कर्जमाफी जाहीर झाली आहे ती जाहीर करताना जे निकष लावण्यात आले आहेत त्यामध्ये एकही कोकणातील शेतकरी किंवा आंबा बागायतदार बसत नाही. ज्यांनी आयकर रिटर्न भरले नाहीत त्यांना कर्जमाफी दिली जाईल असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. तर जोपर्यंत आयकर रिटर्न भरला जात नाही तोवर बँकांकडून कर्ज दिली जात नाहीत, त्यामुळे या दोन्ही भांडणात शेतकरी मात्र चांगलाच मिटाकुटीला आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडे शेती संरक्षणासाठी बंदुका आहेत, मात्र या बंदुकांवर परवाना नूतनीकरणावेळी 1500 रुपये फी आकारली जाते, त्यामुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झालाय. म्हणूनच ही परवाना आकारणी रद्द करावी अशी मागणी होतीये. हा कर रद्द करण्याबाबत पत्रव्यवहार केला असता केंद्र आणि राज्य सरकार पंतप्रधान कार्यालयाकडे बोट दाखवत आहे. वन्यप्राणी शेतीचं नुकसान करतायत, त्यामुळेच शेतकऱ्यांना सरकारनं ही कर आकारणी रद्द करून मदत करावी अशी मागणी होतीये. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुंबईतल्या 30 वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या. इमारतींचं सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात संबंधित इमारतींना नोटीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसंच राज्य सरकार आणि महापालिका संयुक्तपणे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
जी काही घर बांधणीची परवानगी आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आता प्राप्त होते। या प्रणालीचा उपयोग करून संपूर्ण रेकॉर्ड डिजिटाइज काही झालेला आहे आणि जवळपास सगळा होतोय आणि म्हणून ज्या ज्या बिल्डिंग्सला 30 वर्ष पूर्ण झाली आहे त्या बिल्डिंग्सला अशा प्रकारच्या ऑटो जनरेटेड रेकॉर्डमधनं नोटिसेस देऊन त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या त्या सगळ्या बिल्डिंग्सला देण्यात येतील आणि त्याचं मॉनिटरिंग हे देखील जो काही वॉर्ड ऑफिस आहे त्याच्या माध्यमातून हे केलं जाईल। मुंबईतल्या घाटकोपरच्या दुर्घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले। विरोधकांच्या मागणीनंतर विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेला मान्यता देण्यात आली। आणखी किती बळी गेल्यावर सरकार कारवाई करणार असा प्रश्न अजित पवारांनी विचारला तर मुंबईत गल्लोगल्ली सुनील चितप असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला। तर अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा आमदार राज पुरोहित यांनी केली। आपल्याला असं पद्धतीची मागणी आहे की 57 अन्वये आपण प्रश्नोत्तराचा तास आज थांबवा कारण इतक्या लोकांचे जीव गेलेले त्याच्यामध्ये सरकार त्याच्यामध्ये किती माणसांना म्हणजे ह्या सगळ्या घटनेमुळे माणसं मरणार आहे हे कधी थांबणार आहे त्याच्यामध्ये सरकार काय करणार आहे काय चाललंय काय अध्यक्ष महोदय स्वतः अध्यक्षांच्याही लक्षात आणून दिलं अध्यक्षांनी पण त्याच्या संदर्भात दिलगिरी पण व्यक्त करत नाही। समाधान होत असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आम्ही पण कधी काही झालं तर दिलगिरी व्यक्त करून पुढे कामकाज आपण सुरू करत असतो परंतु तसं काहीच आता कुणी त्याला महत्वच देईन असं झालेलं आहे। या पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे। मुंबई महापालिकेने एक प्रकार ही जी पद्धती आहे जो सध्याचा कारभार झालाय हा केवळ अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आणि राजकीय आशीर्वादाशिवाय अध्यक्ष म्हणून होऊ शकत नाही हे आता वास्तव आपण या सभागृहाने स्वीकारलं पाहिजे। स्पष्टपणे महापालिकेच्या आणि ते शीतप कोण आहेत त्यांच्या हात मिळवणे आहे अध्यक्ष महोदय या शीतपवर तर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत। ही सुनील शीतपची मजुरी कोणाच्या आशीर्वाद अध्यक्ष महोदय कोणाच्या आशीर्वाद येतात गोष्टी अध्यक्ष महोदय मुंबईच्या गल्लोगल्लीत असे अनेक सुनील शीतप आहेत अध्यक्ष महोदय त्यांचे काम महापालिकेच्या राज्य सरकारकडून आता ठोस कारवाईची आवश्यकता आहे की भविष्य काळात असे सुनील शीतप हे तयार होणार आहेत। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शीतपला 2 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। शीतपला विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आले मात्र इमारत जुनी असल्यानं कोसळली असून आपण कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही असा दावा शीतपनं कोर्टात केला। मूळ बांधकामाशी कोणतीही छेडछाड केली नसल्याचंही त्यानं म्हटलंय। दरम्यान शीतपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्किटेक्ट आणि कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असून साहित्य ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। घाटकोपरच्या दामोदर पार्क परिसरातील सिद्धीसाई अपार्टमेंट कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला। याच इमारतीच्या तळमजल्यावर शीतपचं नर्सिंग होम होतं। या नर्सिंग होममध्ये नूतनीकरणाचा घाट घातला होता। या दरम्यान इमारतीच्या मूळ पायाला धक्का लागल्यानं दुर्घटना घडली असा स्थानिकांचा आरोप आहे। घाटकोपर दुर्घटनेतल्या 17 जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेला सुनील शीतप शिवसेनेचा पदाधिकारी नसल्याचा अजब दावा शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला। विशेष म्हणजे गेल्या महापालिका निवडणुकीत सुनील शीतपच्या पत्नीनं शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। तसंच शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांच्या पोस्टर्सवर शिवसेनेच्या नेत्यांसोबत सुनील शीतपचे शेकडो फोटो झळकलेले आहेत। असं असतानाही शिवसेना त्याच्यावर कारवाई करण्याचं सोडून तो शिवसेनेत नसल्याचा अजब दावा करते। मुळात हा एक अपघात आहे आणि इथे पक्षीय लेबल लावून त्यावरती चर्चा करणं मला संयुक्तिक वाटत नाही आहे। मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे। मग तो कोण ना कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा प्रत्यक्षपणाने कार्यकर्ता असतो सहयोगी सभासद असतो समर्थक असतो त्यामुळे इथे हा विषय घेऊन चालणार नाही। त्याने वस्तुस्थितीला त्या व्यक्तीने प्रत्यक्ष काय गुन्हा केला आहे का आणि काय त्याची चौकशी करूनच जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। परंतु सुनील शीतप हा शिवसेनेचा कोणत्याही पदावर नाही तो शिवसेनेच्या मूळ जी शिवसेना पक्ष आहे त्या पक्षाच्या कोणत्याही पदावर तो नाही। डीम्ड कन्व्हेयन्सचा विषयच आता निकाली निघणार आहे। इमारतीला ओसी नसेल तर डीम्ड कन्व्हेयन्स मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे। कन्व्हेयन्सचा प्रॉब्लेम काय येत होता आपल्याला
याचं कारण कन्व्हेन्स म्हणजे काय, शेवटी प्लॉट एकाच्या मालकीचा आहे, बिल्डरच्या मालकीचा आहे, घरं बांधलेत सगळ्यांच्या मालकीचे फ्लॅट झाले, आता ती जमीन जी आहे ती वेस्ट झाली पाहिजे, म्हणजे ती या सगळ्यांची झाली पाहिजे, त्याला कन्व्हेन्स आपण म्हणतो. ओसी मिळाली नाही म्हणून कन्व्हेन्स मिळत नव्हता, आता याच्यामध्ये फक्त प्रोसिज्युरल बदल केलाय, ओसी घ्यावीच लागणार आहे, पण ओसी घेण्याच्या आधी देखील आपल्याला कन्व्हेन्स घेता येईल, डीम कन्व्हेन्स करून घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे आता ते जे सगळे भाडेकरू आहेत किंवा भाडेकरू नाही मालक म्हणजे ज्यांनी फ्लॅट घेतले आहेत ते सगळे आता अप्लाय करू शकतील, कन्व्हेन्स घेऊ शकतील म्हणजे डीम कन्व्हेन्स करू शकतील आणि त्याच्यानंतर ओसी प्राप्त करून घेतील. त्यामुळे आता जो प्रॉब्लेम आहे की डीम कन्व्हेन्स झाला नाही त्यामुळे नवीन रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही, डीम कन्व्हेन्स झाला नाही त्याच्यामुळे आम्हाला नवीन विकासक अपॉइंट करता येत नाही, यातनं अतिशय चांगला मार्ग आपल्या सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेला. आणि मुंबई विद्यापीठातल्या पेपर तपासणी घोळा प्रकरणी विधान परिषदेत बोलताना शिक्षण मंत्री तावडेंनी 31 जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू असं सांगितलंय. हे अशक्यप्राय आव्हान तावडेंनी स्वीकारलंय. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असं जरी तावडे सांगत असले तरी आता वेळ निघून गेली आहे. शिवाय इतक्या कमी वेळात लाखो पेपर कसे तपासले जाणार आणि जरी तपासले गेले तरी ते किती अचूक पद्धतीनं तपासले जातील हाही प्रश्नच आहे. दरम्यान चूक कुठे झाली आणि कुणी केली याची चौकशी 3 जुलैनंतर केली जाणार असल्याचंही तावडेंनी सांगितलंय. विरोधकांच्या प्रश्नांना मात्र तावडेंनी गुळमुळीत उत्तरं दिली. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल पूर्ण करण्यासाठी आता नागपूर विद्यापीठ पुढे सरसावलंय. मुंबई विद्यापीठातील वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी नागपुरामध्ये आल्या असून उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली. नागपूरच्या धनावटे नॅशनल कॉलेज आणि शिवाजी सायन्स कॉलेजच्या कम्प्युटर लॅबमध्ये उत्तरपत्रिका तपासणी होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणी करत आहेत. एवढ्या कमी वेळेत 2 लाख उत्तरपत्रिका तपासणीचं आव्हान प्राध्यापकांसमोर आहे. मात्र दिलेल्या कालावधीत काम पूर्ण होईल असा विश्वास उत्तरपत्रिका तपासणीच्या समन्वयकांना आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं 5 दिवसांच्या आठवड्याचं स्वप्न विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलंय. राज्य शासकीय कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना आणि शिक्षक भरतीच्या मागणीनुसार कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करण्याबाबत शासनानं नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालाय का? याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शासनाकडून यासाठी कोणतीही समिती गठीत करण्यात आलेली नसल्याचं सांगितलंय. खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटनेनं सांगली शहरातून मोटरसायकल रॅली काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सांगली शहरातून रॅली काढण्यात आली असून सांगली जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदनही देण्यात आलं. तर खासदार उदयनराजे यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल फटाके वाजवून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. घरकुल लाभार्थ्यांना निधी देण्यास टाळाटाळ केल्या जात असल्यानं यवतमाळच्या आर्णी पंचायत समिती सदस्यांनी तोडफोड केली. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य रवी राठोड आणि अन्य शिवसैनिकांनी आज आर्णी पंचायत समितीत हंगामा केला. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र चोर आणि लुटारूंची दहशत आहे. कालभर दिवसा गजानन महाराज मंदिर ते गारखेडा या वर्दळीच्या रस्त्यावर रिलायन्स मॉलसमोर दुपारी सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. एका लुटारूंनी विनोद पित्ती नावाच्या व्यापाऱ्याच्या अंगावर मिरची पावडर फेकली. हात आणि कपाळावर चाकून वार केल्यानंतरही या बहाद्दर व्यापाऱ्यानं हातातील 1.5 लाखांच्या बॅगेची पकड ढिली होऊ दिली नाही. 1-2 नाही तर तब्बल 5 मिनिटांच्या झटापटीनंतरही त्या व्यापाऱ्यानं मोठ्या धैर्यानं लुटारूंच्या पेकाटात लात घातल्यानं लुटारूनं साथीदारासह दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणी पुंडलिक नगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंद असलेली घरं हेरून घरफोड्या करत किमती दागिने आणि वस्तू चोरणाऱ्या एका जोडप्याला चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. हे जोडपे गुन्हे वर्तुळात बंटी बदली नावानं कुख्यात असून सौरभ उर्फ हाजी अब्दुल सुभान खान आणि आशा भीमराव गवई अशी त्यांची नावं आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राजापूर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं. तब्बल 3,80,000ची लाच घेताना या कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील 1,000 अंगणवाडी सेविकांनी रायगड जिल्हा परिषदेवर धडक दिली. जास्त सेवा जास्त लाभ याप्रमाणे सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी सुरू करावा, आजारपणाची तसंच उन्हाळी सुट्टीभर पगारी लागू करावी, मिनी अंगणवाडीचं नियमित अंगणवाडीत रूपांतर करावं या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.